मी मनीषा फ्रॉम मनीषा सोलफुल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची भाजी. हिरव्या टोमॅटोची भरली भाजी बनवणार आहोत आपण. टोमॅटो हा आपल्या रोजच्याच जेवणातला भाग आहे. कधी आपण वरणात युज करतो तर कधी भाजीमध्ये युज करतो. पण टोमॅटो हा हेल्दी पण आहे. त्यामध्ये आयर्न असतो, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम असतं. त्यामुळे हे रक्त कमी असेल तरी चांगलं आहे, दातांच्या आजारांसाठी पण चांगलं आहे. आता आपण हिरव्या टोमॅटोची भाजी बनवत आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य, हिरवे टोमॅटो घ्यायचे आहेत 6 ते 7, कोथिंबीर, बेसन लागणार आहे आपल्याला भरण्यासाठी, सोप, ओवा, जिरे. सोप 1 चमच घेतलेली आहे, ओवा आणि जिरे अर्धा अर्धा चमच घेतलेला आहे, हळद 1/2 चमचा, जिरे आणि धने पावडर 1/2 चमचा, मीठ 1/2 चमचा आणि गरम मसाला 1/2 चमचा आणि लसूण घेतलेला आहे मी ठेचून 1 चमचा. तर चला मग सुरुवात करूया आपण. सर्वात अगोदर आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे पॅनमध्ये. सर्वात अगोदर आपल्याला जिरे टाकायचे आहे, त्यानंतर लगेच सोप टाकायचे आहे, लसूण टाकायचं आहे, बाकीचं आपलं साहित्य घ्यायचं, लहान फ्लेमवर ठेवायचं आहे गॅस, गरम मसाला, मीठ, ओवा, हळद, जिरे धने पावडर, हे थोडंसं फ्राय करायचं आहे. तिखट टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा. आपलं बेसन टाकायचं आहे यात भाजण्यासाठी. बेसन भाजताना आपल्याला त्यात 1/2 चमचा साखरही टाकायची आहे, कारण टोमॅटो आंबट असतात, त्याला ही साखर बॅलेन्स करेल. आपलं बेसन भाजत आलेलं आहे. आपलं बेसन भाजलेलं आहे, मस्त सुगंध येत आहे बेसन भाजल्याचा. आपण आता याला एका डिशमध्ये काढून घेऊया. आपलं बेसन थंड होत आहे तोपर्यंत आपण याचे टोमॅटोचं काप करण्यासाठी मी सांगते तुम्हाला. 2 काप करायचे आहेत टोमॅटोला अशा पद्धतीने. आता आपण टोमॅटोमध्ये बेसन भरून घेऊया. तुम्हाला जास्त ड्राय वाटत असेल, भरताना अवघड जात असेल, तर तुम्ही थोडंसं तेल किंवा पाणी लावू शकता. आणि हे असं झाल्यानंतर तुम्ही त्याची टेस्ट पण करून बघू शकता का. चांगलं दाबून भरायचं आहे हे. यामध्ये ओवा आणि सोप याची खूप छान टेस्ट येते. अशा पद्धतीने हे भरायचं आहे सगळ्या साईडने दाबून. हे बघा, आपले टोमॅटो एकदम परफेक्ट भरले गेलेले आहेत. आणि हा एवढा मसाला उरलेला आहे तो आपण टोमॅटो वाफल्यानंतर टाकूया. आणि कोथिंबीर पण तेव्हाच टाकायची आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे, त्यात आपण हे टोमॅटो सोडूया. तो
टोमॅटो भरल्यानंतर जर साईडला मसाला लागलेला असेल तर तो आपण पुसून घ्यायचा आहे, कारण तो तेलात करपू शकतो. हे थोडंसं तेल आपल्याला टोमॅटोवरती टाकायचं आहे टोमॅटो वाफण्यासाठी, आणि मग याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचं आहे. फिरवत राहायचे आहेत, ते सगळ्या साईडने चांगले भाजले गेले पाहिजेत. आपले टोमॅटो भाजत पण आहेत आणि वाफत पण आहेत. आणि आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय टोमॅटोवरती. थोडंसं तिखट टाकायचं आहे. परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. बघा आपले टोमॅटो सगळीकडनं छान वाफलेले आहेत. आता आपण याला एका साईडला करूया, म्हणजे इथे तेल उरलेलं आहे. त्यात कोथिंबीर टाकायची, आणि आपला राहिलेला मसाला भाजलेलं बेसन. आपल्या ह्या भाजीला टोमॅटोमध्ये पाणी असल्यामुळे चांगले वाफतात ते. वेगळं आपल्याला पाणी वर प्लेटमध्ये ठेवण्यासाठी किंवा पाण्याचा चिटका मारण्याची गरज नाही आहे. हे छान वाफतात आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. बेसन भाजलेली टेस्ट आणि यात ओवा लसूण सोप याची पण खूप छान टेस्ट येते, आणि टोमॅटो पण हे वाफलेले खूप छान लागतात. तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा.